तीन नमस्कार, नमस्कार मी रमेश बेंगारे आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ठाणगाव येथे आलेलो आहे. ठाणगाव येथे आपल्या सनेज प्रॉडक्टचा या सरांनी जो रिजल्ट घेतला आहे, त्यांनी जे प्रॉडक्ट वापरले तर त्याबद्दल त्यांना काय रिजल्ट आला तर आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. सर, आपलं नाव काय? मी कत्रू लक्ष्मण शिंदे, राहणार ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. आणि मी ते सनेज कंपनीचे जे प्रॉडक्ट वापरले तर माझ्यावाले मित्र भेटले जगताप साहेब म्हणून. बरोबर. त्यांनी मला सांगितलं की हे तू वापरून बघ, मला रोग आहे 51. बरं. किती आहेत? 51. एक रोग नाही. बरं. मी ते मेडिसिन खाऊन खाऊन वैतागलो होतो. बरं. मी म्हणायचो मला हे काही ठीक नाही आहे, माझं घर सगळं पाण्यातच आहे. जगताप साहेबांनी मला थोडस फोर्स केलं तर तू हे घेऊनच बघ. तर मी म्हणलं चला घ्यायला काही हरकत नाही, गाववाले आपण, घ्यायला काही अडचण नाही. म्हणून मी ते चालू केलं तर मला ते 8 दिवसात जास्त रिझल्ट भेटला तर मी एकदम फ्रेश झालो. बरं. फ्रेश झालं म्हणजे मला असं ते आजार कुठला जाणवायला लागते का बाबा आजारी होतो असं वाटत नाही. बरोबर. इथून पडत आणखी द्यायचं ते चालू ठेवलं नंतर आणखी थोडस मला बरंच वाटणार त्यांनी. बरोबर. असं हे मेडिसिन आहे. तुमचे किती ऑपरेशन झाले? अहो, माझे 6 ऑपरेशन झाले. बरं. एक अर्ध नाही. माझ्यावाले एंजियोप्लास्टिक 2 वेळेस झालेले आहे, माझ्यावाले बायपास 1 झालेले आहे, 1 वाल्व झालेले आहे, 1 मणक्याच झालेले आहे. आता एक पिस्टन टाकलं इथं हाताला कशा करता का डायलिस करण्याकरता. व तुम्ही डायलिस नाही करत तर पिस्टन ते रक्त फिल्टर करतं शरीराचं, म्हणून ते डॉक्टरनी पिस्टन टाकलेलं आहे हातामध्ये. तर ते पण मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं आहे टाकलं फिल्टर, म्हणजे पिस्टन म्हणतात ते डॉक्टर त्यांच्या भाषेत. हो, इथं पिस्टन टाकलेलं आहे. करायचंच म्हणून त्यांनी माझी ती तयारी केली होती. पण मी म्हणलं मला करायचं नाही, मी थोडासा काडबंग होतो. म्हणलं मला ते करायचं नाही, मला शरीराला कुठं होल पाडायचं नाही. तर होल पाडतात इथून नळ्या टाकतात मधी, त्या माणसावर 3-3 तास झोपवतात. त्यांचं बघितलेलं मी दुसऱ्यांचं डायलिसिस करताना, तर त्यांचे काय हाल होतात ते बघितल्यामुळे म्हणलं आपण एवढे वेळ सहन करू शकत नाही, आपल्याला नाही करायचं. किती वर्षापासून होता तुम्हाला त्रास? हा त्रास मला जवळजवळ तुम्हाला सांगतो 60-65 पासून पुढे सुरू आहे. 60. आता आपलं वय किती आहे? माझं 73 चालू झालं. म्हणजे जवळ 13 वर्षापासून तुम्हाला त्रास होता. म्हणजे इंग्लिश औषधं खाऊन खाऊन तुमच्या किडनी फेल झाले. म्हणून ते डायलिसिस करायचं बोलले. तर मी म्हणलं मला नाही करायचं डायलिसिस. आणि दुसरी गोष्ट मी म्हणलं काय नाही, माझ्यावर पोर वगैरे सगळं ठीक आहे ना, तोंड पाहिजे आता माझं काही शिल्लकच नाही राहिलं तर कशाला डायलिसिस करू मी. बरोबर. आणि ते डायलिसिसवाले मी बघितले पेशंट बरेचशेच, काय होतंय पुढचे परिणाम काय होतात हे मी बघितले. बरं का साहेब, 6 महिन्याच्या पुढे तो माणूस टिकूच शकत नाही डायलिसिसवाला. हे मी माझ्या जवळचे मित्र बघितले. बरं का, म्हणून मी डायलिस नाही करायचं म्हणलं काही होऊ दे. सनेजचे प्रॉडक्ट तुम्ही वापरले, हे वापरून तुम्ही समाधानी आहे? हो हो, एकदम एकदम समाधानी आहे. आणि कसं आहे, लोकांनी घेतलं पाहिजे. लोकांनी तर घ्यावा, मी तर म्हणतो घ्यावा. ज्याला थोडस फ्रेश म्हणजे ज्याला प्रॉब्लेम आहे त्याने पण घेतलं पाहिजे, ज्याला प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून त्याने पण घेतलं पाहिजे. या स्वतःच म्हणणं आहे. आणि खूप चांगलं आहे होय, हे वाईट नाही. याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही, काही नाही, काही त्रास नाही. काय दररोज सकाळी किती एक ढाकण म्हणजे किती घ्यायचे? 5 मिली घ्यायचे. 15 ml का? 15 ml तेवढंच घ्यायचे फक्त. काय त्याचा कसं प्रॉब्लेम नाही ना. त्याच्यापण जे म्हणजे काय आपण म्हणतो आपल्या जीवनाला सुख पाहिजे ते भेटत. सुख पाहिजे म्हणजे आज समाधानी उपभोगता आहे. समाधानी समाधानी वाटत. परमेश्वराने तुम्हाला चांगलं आयुष्य द्यावं. आयुष्य दिलं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जगताप साहेब देवदूत म्हणून भेटले आणि तुम्हाला एक संजीवनी देऊन गेले. म्हणजे एक तुम्हाला त्यांनी एक अमृत तुमच्या हातामध्ये दिलंय आणि तुम्ही त्याचा आनंद लुटतायत. असाच आनंद तुमच्या इतर तुमच्या मित्रमंडळी सहकारी आहे त्यांनी लुटावा, किंवा ज्या लोकांना हा प्रॉब्लेम आहे ते त्यांनी सुद्धा हे घ्यावं. धन्यवाद साहेब. धन्यवाद.